आई गाव देवी खानपान संघाने आपले छत्रक्ष लगेच लावून घ्यायचंय. आई गाव देवी खानपे आणि कुंदास्फोट कुंदा या दोन संघामध्ये सामना होतोय. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू पहिला चेंडू टाकण्याच्या आतमध्ये समालोचन कक्षामध्ये हजर पाहिजेत. तर सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आहे. कुंदे स्पॉट कुंदे आणि आई गाव देवी खानपे. स्ट्राईकवर येतो सुनील, नॉन स्ट्राईक येतो शैलेश आणि गोलंदाज आहे प्रेम. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय प्रेम आणि सामना करेल सुनील. पंचाचा इशारा येतो, सामना सुरू होतोय. दोन्ही बलाढ्य असे संघ एकामेका समोर झुंजताना दिसत आहेत. कुंदा स्पोर्ट कुंदा आणि आई गावदेव खांडपे. पहिला चेंडू सामना करतोय सुनील. अतिशय सुंदर फटका आहे सुनीलच्या बॅटमधून निघालेला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतो. एक धाव पूर्ण आणि पंचा इशारा चार धावा. पहिल्याच चेंडूवर चौकाराने खाता खोलतोय तो सुनील आणि संघाची धाव संख्या आहे ती चार. एक खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय सुनील यांनी आणि चौकाराने खाता खोलतोय सुनील. पुन्हा एकदा प्रेम सामना करतोय सुनील. धाव संख्या चार. दानिव संघाचा संघ नाही. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. पुन्हा चार धावात लगातार दोन चेंडूवर दोन चौकार मारतोय सुनील. अतिशय सुंदर फलंदाजी करताना दोन्ही नावाजले असे संघ आहेत. धाव संख्या झालेले आठ. कुंदा स्पोर्ट कुंदा आणि आई गावदेव खांडपे दोन्ही परिसरामध्ये नावाजलेले संघ एकामेकासमोर झुंजताना दिसत आहेत. पहिल्या चेंडू पासून आक्रमक झालेला तो सुनील लगातार दोन चेंडूवर दोन चौकार मारतो. बघूया चौकाराची पहिली हॅट्रिक सुनील पूर्ण करतो की या स्पर्धेमध्ये. प्रेम रिव्हर्स शॉट मारण्याच्या नाद्यामध्ये बीड होतोय. निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या स्थिर आहे, धाव संख्या आठ. पहिले षटक चालू. प्रेम सुनील साठी. पुन्हा एकदा ढकलून दिला, झेल सुटतोय.
एक जीवदान सुनील आला आणि धावसंख्येत वाढ झालेली, धावसंख्या 9, जीवदानाचा नक्कीच फायदा उठवेल सुनील। सोप्पा सुंदर झेल सोडतोय, धावसंख्या 9, पुन्हा एकदा प्रेम सामना करेल तो नौका फलंदाज शैलेश। प्रेम चांगला चेंडू खेळून करतोय, खराब क्षेत्ररक्षण होतो, एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतोय आणि दोन धाव पूर्ण, वाढती धावसंख्या, धावसंख्या 11, पहिले षटक चालू। चांगली सुरुवात केली होती कुंदा स्पोर्ट कुंदा संघाने, पहिल्या चेंडू पासून आक्रमक झाला होता तो सुनील, दोन चेंडू मध्ये लगातार दोन चौकार मारले होते आणि धावसंख्या 11। पुन्हा एकदा प्रेम सामना करील शैलेश। हवे चेंडू कुटुंबाचा षटकार, खूपच चांगली फलंदाजी करताना दिसताय दोन्ही फलंदाज, सलामीवीराची भूमिका कशी असावी ती अशी, खरोखर सर्व प्रेक्षकांच्या डोळ्याचे पाडणे फेडणारे फटके। धावसंख्येत वाढ झालेले, धावसंख्या झालेले 17, पहिला 6 षटकामध्ये 17 धावा जमा करतोय तो कुंदा स्पोर्ट कुंदा संघ। प्रवीण भोईर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, शिवसेना शाखा व गाव देशपोर्ट धोंडा वडवली तर्फे त्यांचे हार्दिक 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 स्वागत। वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय पंकज आणि सामना करेल सुनील। खूप अशी मेहनत घेतली हा चषक सफल करण्यासाठी, तो म्हणजे संजय दळवी यांनी प्रथमच लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे संजय दळवी यांनी, आणि त्यामध्ये ते सफल होताना दिसतायत शाखा प्रमुख संजय दळवी। पुन्हा एकदा चांगला चेंडू खेळून काढतो, पुन्हा एकदा लेग चेंज तटवलेला आहे, एक धाव पूर्ण आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावर समाधान मानावं लागतं ते सुनील आला, धावसंख्येत वाढ झालेली, धावसंख्या 18, बिनबाद 18, दुसरं षटक चालू। पंकज सामना करतोय शैलेश आणि धावसंख्या 18। अतिशय सुंदर चेंडू, पंचांचा इशारा 9 सुद्धा आहे आणि षटकार, चेंडू नक्कीच 7 धाव मिळतील, 9 चेंडू। क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी गलती दिसते आणि ते पंचांनी बरोबर हेरलेले आणि 9 चेंडू घोषित केलेले आणि हा चेंडू फ्री हिट असेल, धावसंख्येला 25। प्रथमच या स्पर्धेमध्ये असं घडलेले, काल एका संघाने 12 खेळाडू लावले होते तेव्हा सुद्धा 9 चेंडू दिला होता। हो सुंदर यॉर्कर लाईन चा चेंडू खेळून काढतोय, निर्धाव चेंडू, धावसंख्या कुठल्याही प्रकारची वाढ नाही, धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या झालेली आहे ती 25। पंकज सामना करतोय शैलेश, वैयक्तिक 14 धावर खेळतोय तो शैलेश, त्याच्यामध्ये उत्तुंगाचे 2 षटकार आहेत। पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा लेग चेसने तटवलेला आहे, एक धाव तर नक्की मिळणार, दुसऱ्याचा प्रयत्न करतोय, 2 धाव पूर्ण, धावसंख्येत वाढ झालेली, धावसंख्या झालेली 27। खूपच सुंदर धावा जमा केलेला आहे त्या कुंदा स्पोर्ट कुंदा संघाने। पंकज सामना करतोय,
एक धडाकेबाज असा फलंदाज शैलेश, पंकज पुन्हा थोडासा लो बोल्टा चेंडू खेळून काढतोय शैलेश, एक धाव तर नक्की मिळणार आहे, दुसऱ्याचा प्रयत्न करतोय सुनील, मना करतोय, एकाच धाव समाधान मानावं लागतो तो शैलेशाला, अरे धाव संख्येत वाढ झालेली आहे, धाव संख्या झालेली आहे ती 28. दुसरं षटक चालू, धाव संख्या 28. वीस मिनिटाचं वेळ दिलेलं आहे दोन्ही संघांना चार षटकांसाठी. चांगला फटका होता, एक धाव तर नक्कीच मिळणार, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावा धावेने धाव संख्या झालेली आहे ती 29. दुसरं षटक चालू, बिनबाद 29. अतिशय सुंदर फलंदाजी करताय दोन्ही सलामीवीर सुनील आणि शैलेश. पुन्हा पंकज सामना करतो शैलेश, हो अतिशय सुंदर चेंडू, जोरदार अपील, पंचांनी ते फेटाळून लावलेले निर्धाव चेंडू, याचबरोबर षटक सुद्धा संपलेले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर कुंदा स्पोर्ट कुंदा संघाची धाव संख्या आहे 29. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की दोन्ही असे नावाजले संघ, एक धडाकेबाज असा फलंदाज आहे तो कुंदे संघाकडे कपिल. महापोली ट्रॉफी मध्ये अतिशय सुंदर फलंदाजी केली होती ती कपिल यांनी. आणि धाव संख्या आहे ती 29. पंचांनी वॉर्न करत आहे की सामना लगेच चालू करा, आपल्याला बरेचसे सामने खेळायचे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर कुंदा स्पोर्ट कुंदा संघाची धाव संख्या झाली होती 29. गोलंदाज वैभव, वैभव येतोय तिसरं षटक घेऊन येतो वैभव, आणि सामना करतोय सलामीवीर सुनील. वैयक्तिक 11 धावर खेळतो तो सुनील, त्याच्यामध्ये दोन असे खणखणीत चौकार आहेत. अतिशय सुंदर चेंडू, तेवढा छान सुंदर फटका, परंतु झेल सोडलेले, एक धाव मिळणार आहे, दुसरीचा प्रयत्न करतो सुनील, दोन धाव पूर्ण, धाव संख्येत वाढ झालेली, धाव संख्या झालेली ती 31. पुन्हा एकदा वैभव सामना करतोय सुनील, धाव संख्या 31. उजव्याष्टीला खूपच बाहेर जाणार चेंडू, पंचांचा इशारा नो, अतिरेक धाव संख्येत भर झालेले, धाव संख्या झालेले 32. तिसरं षटक चालू, चांगला धावाना आकार दिलेला आहे ते कुंदा स्पोर्ट कुंदा संघाने. वैभव पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू आता खेळून काढलेले, आणि बाद झाले सुंदर झेल पकडलेले, आणि पहिला आदरा मिळतो तो कुंदा स्पोर्ट कुंदा संघाला सुनील यांच्या रूपाने. वैयक्तिक 11 धावर बाद झालाय तो सुनील, पहिला आदरा कुंदा स्पोर्ट कुंदा संघाला सुनील यांच्या रूपाने. नवीन फलंदाज, आपण ज्या फलंदाजाची नक्कीच वाट बघत होतो तोच हा कपिल.
एक धड़ाकेबाज अष्टपैलू असा हा खेळाडू कुंदा कुंदा स्पोर्ट कुंदा संघाचा कपिल. गोलंदाज वैभव आणि सामना करील शैलेश. उंच हवे चेंडू क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. सहा धावा अतिशय सुंदर फटका होता तो शैलेश यांच्या बॅट मधून निघालेला. धाव संख्या झाली ती 38. धावांचा षटकारांचा पाऊस पाडताना दिसतो शैलेश. आणि प्रमोद दळवी साहेब यांचं सुद्धा इथं आगमन झालेले. शिवसेना शाखा दोंडावाडवली व गावदेव स्पोर्ट दोंडावाडवली तर्फे त्यांचे हार्दिक 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 स्वागत. वैयक्तिक 23 धावर खेळतोय. पुन्हा एकदा वैभव उजव्या खूप बाहेर जाणार चेंडू. पंचांनी नो घोषित केलंय. एक धाव पूर्ण आणि नो असे ऐकून या दोन धावा. धाव संख्या 40. ह्या चेंडूवर फ्री नसणारे याची सर्व संघाने नोंद घ्यायची. वैभव हवे चेंडू एक फसलेला आहे तो कपिल आणि शून्यावर बाद होतोय तो कपिल. खूप अपेक्षा होत्या कपिल याच्याकडून पण पहिल्याच चेंडूवर तो झेलतीच होतोय. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तो झेल बाद होऊन तंबूत परतत आहे. दुसरा 18 मिळतोय तो कुंदा स्पोर्ट कुंदा संघाला. यानंतरचे होणारे सामने गावदेवी धाणी आणि विजय स्पोर्ट टेमगर दिवा आणि कामतगर सावत नाका आणि काल्हेर सर्व संघांनी तयारीमध्ये राहायचंय. पुन्हा एकदा गावदेवी धाणीव विजय स्पोर्ट टेमगर दिवा कामतगर आणि सावत नाका आणि काल्हेर असे सामने पुढील सामने होणार आहेत याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. नवीन फलंदाज गेला आहे तो विनोद. पुन्हा एकदा हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. चेंडूच्या खाली येताना दिसतोय. झेल सुटतोय. एक धाव पूर्ण होतोय आणि चार धावा बहाल होत आहेत त्या कुंदा स्पोर्ट कुंदा संघाला. वाढती धाव संख्या आहे. धाव संख्या झाली होती 44. खूप प्रयत्न केले त्या क्षेत्ररक्षकाने परंतु असफल ठरलाय. थोडीशी दुखापत सुद्धा झालेली दिसते. आउटफील्ड थोडस खराब असल्यामुळे धाव संख्या झाली 44 आणि तिसरं षटक चालू. चार षटकांचा सामना. अतिशय सुंदर धावा जमा केलाय त्या कुंदा स्पोर्ट कुंदा संघाने. चांगली कामगिरी करताना दिसतो शैलेश. मोठे फटके मारण्यात माहिर आहे शैलेशांचा. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एक धाव नक्की मिळणार आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एका धावावर समाधान. धाव संख्या झाली 45. तीन षटकाची समाप्ती झालेली आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर कुंदा स्पोर्ट कुंदा संघाची धाव संख्या आहे ती 2:45. चालू असणार सामना ज्यांनी ज्यांनी उशिरा टीव्ही चालू केली असेल त्यांच्यासाठी सूचना की चालू असणार सामना कुंदा स्पोर्ट कुंदा आणि गावदेवी खांडपे या दोन संघामध्ये. तीन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि कुंदा स्पोर्ट कुंदा संघाची धाव संख्या झालेली आहे ती 45. अजूनही एक षटक शिल्लक आहे. बघूया एका षटकामध्ये कुंदा स्पोर्ट कुंदा संघ किती धावा जमा करतोय कि चांगली गोलंदाजी करून रोखण्यात यशस्वी ठरतोय तो खांडपे संघ. वैयक्तिक पहिला संघासाठी 74 षटक घेऊन येतोय निखिल.
आणि सामना करतो एक धडाकेबाज फलंदाज शैलेश, सलामीवीर शैलेश, पूर्ण बल्ले धुरा आपल्या खांद्यावर घेऊन जाताना दिसतो शैलेश। निखिल एक फिरकी गोलंदाज, फुलटा चेंडू बरोबर फायदा उठवत आलेला आहे तो शैलेशला, एकदा मिळणार आहे, दुसरीचा प्रयत्न करतोय, दोन धावणार, खराब फेक, आणि सहा धावा एकूण षटकार, खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतंय। ते आई गावदेवी स्पोर्ट खांडपे संघाकडून सहा धावा आणि वाढती धावसंख्या झालेली, धावसंख्या झालेली ती 51 50 धावांचा पल्ला पार केलेला तो कुंदा स्पोर्ट कुंदा संघाने। पुन्हा एकदा निखिल सामना करेल तो एक अष्टपैलू धडाकेबाज फलंदाज शैलेश, चांगले सेक्शन झालेले, गावचे दौलाचा संभव आणि नाही धाव पूर्ण, खराब फेक, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण करताना दिसतंय ते वारंवार खांडपा संघ, आणि एक धाव पूर्ण, धाव संख्या 52, दानीव संघाचा संघनायक गावदेवी, दानीव संघाचा संघनायक, संपर्क साधायचे, पुन्हा एकदा चांगला फटका आहे आणि चार धावा, आता मात्र खातं खोलतोय तो विनोद चौकारने आपलं खातं खोलतोय, संघाची धावसंख्या झालेली होती 56। अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, ते निखिल यांचे सामना करतोय तो विनोद आणि धावसंख्या 56। उजवट चेंडू केलू काढतोय तो विनोद, एक धाव तर नक्की मिळणार आहे, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण, वारंवार खराब क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन आपण बघत आहे ताई गावदेव स्पोर्ट खांडपे संघाकडून, चार धावा, धावसंख्या झालेली ती 60, धावांचा डोंगर रचलेले तो कुंदा स्पोर्ट कुंदा संघाने, त्याचं कारण म्हणजे खराब क्षेत्ररक्षण खांडपा स्पोर्ट खांडपा संघाचे, अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय। पुन्हा एकदा चांगला फटका मारतो विनोद, एक धाव नक्की मिळणार आहे, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण, वारंवार खराब क्षेत्ररक्षण, दोन धावा पूर्ण, धावसंख्या 62। निखिल सामना करतोय विनोद, हो एक फसवा चेंडू, निर्धाव चेंडू आणि धावसंख्या दिली ती 62, 63 धावांची आवश्यकता आहे ती आई गावदेव स्पोर्ट खांडपे संघाला। दोन्ही संघामध्ये नाणेफेक होते, गावदेवी धानीव आणि विजय स्पोर्ट टेमगर दोन्ही संघाचे संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी यायचे। आजचे आमचे प्रमुख मान्यवर गणेश म्हात्रे उर्फ पंडित यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते, गावदेवी धानीव आणि विजय स्पोर्ट टेमगर या दोन संघामध्ये नाणेफेक होते, दोन्ही संघाचे संघनायकांनी पुढे यायचे। दानीव संघ दोन्ही संघामध्ये नाणेफेक करतायत आमचे मान्यवर गणेश म्हात्रे कुंदे यांच्या शुभ हस्ते होते। थोडी माहिती देताना आमचे शाखा प्रमुख संजय दलवी या चषकाचे सर्वेसर्वा संजय दलवी नाणेफेक झालेले, आणि दानीव संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले, चार षटकांचा सामना असेल।
विश्वनाथ जाधव धानिव यांनी मंचावर यायचे, आमच्या मंचाची शोभा वाढवायचे. विश्वनाथ जाधव धानिव आणि यापुढील माझे सहकारी समालोचक सूरज पाटील इताडे, गोड आवाज, पेशाने वकील सुद्धा आहेत, अतिशय सुंदर त्यांच्या मुखातून शब्द येत आहेत, त्यांची गोड वाणी आपण पुढे ऐकणार आहेत. सहकारी समालोचक सूरज पाटील इताडे. उपस्थित सर्व प्रेक्षकांना सूरज पाटीलचा सप्रेम नमस्कार आणि या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे चषक 2019 पर्व 6 स्पर्धेचा 3रा दिवस आहे. पहिल्या फेरीतील सामने आपण अनुभवतोय. अतिशय दर्जेदार आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. धोंडावडवली या शाखा प्रणित संजयदादा दळवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सलाबी जोडी मैदानाच्या आतमध्ये या निखिल आणि या अल्केश दाखल झालेली आहे. हे दोन सलामीवीर खेळाडू आहेत. विजयासाठी हे 63 धावांचं आव्हान एक मोठं टार्गेट आहे, मोठं आव्हान आहे, कठीण आणि खडचर असं आव्हान आपण म्हणू शकतो. सामना सुरुवात होत आहे दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिला चेंडू अर्ध विकेटनं हो स्वीपचा हा फटका आहे. मिड विकेट रिंगणाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. कपिल याच्या हातामध्ये चेंडू आहे. एक नावाजलेला खेळाडू आहे, नामवंत खेळाडू आहे कुंदे संघाच्या माध्यमातून. अल्केश स्ट्राईकवर आहे. उंचपुरा असा खेळाडू आहे. दमट वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे, पूर्णपणे आकाश हे ढगाने आच्छादलेलं आहे. ओवर द विकेट ना ऑफसाईड कडे कटवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये चेंडू गेला होता, झेल होता, एक सहज सोपा झेल टिपता आला नाहीये. लॉलीपॉप कॅच. क्षेत्ररक्षक सांगतात की सूर्य किरण डोळ्यावर आली आणि त्यामुळे हा झेल मला पकडता आला नाहीये. परंतु जर आभाळाकडे पाहिलं तर सूर्य किरण दिसतच नाहीयेत, आभाळ पूर्ण ढगांनी आच्छादलेला आहे. असू शकतं मैदानाच्या आतमध्ये या खूप काही गोष्टी होत असतात. आपण समोरच्या कक्षामध्ये बसून काही एक त्यांचं वर्णन करू शकत नाही. यावेळेस मात्र स्वीपचा फटका आहे. वाडीश लॉंगनवर क्षेत्ररक्षक आहे. थोडस फंबल आहे, फायदा उचलणार का? नाही, केवळ सिंगल वर थांबले जात आहेत दोन्ही खेळाडू. सुरुवातीपासूनच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि नक्कीच आत्मविश्वास खेळाडूंचा वाढवणारा सामना म्हणून मी खांडपे संघाच्या खेळाडूंना आठवण करून देतोय की आपल्याच गावातील संघ अण्वी एंटरप्राइजेस खांडपे संघाने 55 धावा आज मिळवला होत्या एस के सापे संघ विरुद्ध. तर खांडपे गावातील अजून एक संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसतोय. अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचं औचित्य राखून या स्पर्धेचं आयोजन सन्माननीय संजयदादा दळवी यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि या सापे संघाच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर पहिलं षटक दीपेश आणि मेडन हाताळलं होतं. 3 षटकामागे त्या धावा पूर्ण केल्या होत्या खांडपे संघाच्या खेळाडूंनी. बॅटच्या मधोमध घेतला परंतु एका टप्प्यानं मैदानाच्या बाहेर जातोय. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली होती 8 धावा. पॉवरप्लेचं षटक आहे आणि पॉवरप्लेच्या षटकामागे असे फटके आपल्याला नियमितपणे पाहायला मिळत असतात. पॉवरप्लेचं षटक म्हटलं की फलंदाज स्वतंत्रपणे बिंदास्त इनफील्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु याच षटकामागे जास्तीत जास्त विकेट सुद्धा पडताना आपण पाहत असतो. संजय स्पोर्ट्स सावध संघ सुद्धा इथे पोहोचले, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक मजबूत संघ आहे लोणार्ड विभागातील. कपिल पुन्हा एकदा ओवर द विकेट ना, यावेळेस मात्र निखिल सामोरे आहे. हो बॅटची कडा, बाहेरची कडा घेऊन चेंडू थर्डमॅन कडे जातोय. रिंगाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवतोय. फक्त एकच धाव आणि इथे मात्र षटक आपण पाहिलं पाहतोय ते समाप्त झालेलं आहे. 9 धावा जमवल्या पहिल्या षटकामागे. बिनबाद खांडपे संघाच्या फलंदाजाने सुरक्षित अशी सुरुवात पाहायला मिळते खांडपे संघाची. आज मजबूत मजबूत संघांचा समावेश करण्यात आलेला आहे आयोजकांच्या माध्यमातून. एकूण 5 दिवसाचं आयोजन आहे. लाईव्ह टेलिकास्ट GTC च्या माध्यमातून, युट्यूब आणि या SSS केबल नेटवर्क
च्या माध्यमातून ही स्पर्धा उत्सवली जात आहे. डेवन मध्ये आपण पाहिलं पॉवर शेलर रॉयल झेडके जयबजरंग दोंडावडी पूर्व आणि घोटगाव या चार संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुपर संडे मध्ये या प्रवेश मिळवलेला आहे. तर डे टू अर्थात कालच्या दिवसामध्ये वकी स्पोर्ट्स नापोली ए साईराज कोशिंबे दिना स्पोर्ट्स हिवाळे आणि गावदेव स्पोर्ट्स दोंडावडी पश्चिम योगेश दळवी यांचा संघ या चार संघांनी भरदार कामगिरी करत पुढच्या फेरीमध्ये या प्रवेश मिळवलेला आहे. हे संघ आपण सुपर संडे मध्ये या खेळताना पाडवत. सुपर संडेचा दिवस जो आहे त्या दिवसामध्ये कुठलाही गट नाहीये, नवीन संघ नाहीये. जे संघ विजयी आहेत त्या संघाने आपण त्या दिवसामध्ये खेळताना पाहणार आहोत. सुभाषच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आले. संघ नायकाच्या माध्यमातून दुसऱ्या षटकाची जबाबदारी या गोलंदाजाच्या खांद्यावर. मनसुबे जे आहेत खेळाडूंचे या खांडपे संघाच्या फलंदाजाचे ते उदलून लावण्यासाठी या सुभाषच्यावर जबाबदारी. निखिल सामोरे जाईल सुभाषला. अनुभवी गोलंदाज आहे. हो बॅटची एज चेंडू जातोय लॉंग लेग शॉटच्या स्थानावर. फ्रेंच कट हे याला म्हटलं जातं. आतली एज घेऊन बऱ्याच वेळेला चेंडू यष्ट्यांवर आदल जाणं आपण पाहतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा घटना खूप होत असतात, परंतु नशीब बलोत्तर म्हणावं लागतील फलंदाजाचे. चेंडू हा यष्ट्यांवर आदलला नाही. पुढचा चेंडू ओवर द विकेट न पुन्हा एकदा सुभाष. हो बॅटची पुन्हा एकदा आतली कडा घेऊन यष्टरक्षकाचं उत्तम असं कार्य आहे, परंतु थेट यष्ट्यांवर निशाणा साधता आलेला नाहीये. आणि एक धाव इथे पूर्ण केली जाते. रिस्क इज सिंगल उचलली जाते. रिस्क उचलणं खूपच गरजेचं आहे. यश हाती लागू शकतं, अन्यथा अपयश जरी लागलं तर शिकण्यासारखं खूप काही असतं. आणि तशाच प्रकारचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणावर जर आपण नजर टाकलं तर स्टिटिश लॉंग ऑफ आहे, वाडिश लॉंग ऑन आहे. स्विच हिट रिवर्स असं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू अतिशय भरदार होता. आदर्श लेंथवर आणि या दिशेने केलेला हा चेंडू सुभाषचा अनुभव खूपच दांडगा आहे त्याचा. आणि अनुभव या सामन्यासाठी या फेकताना आणि ओतताना पाहतोय. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि या 52 धावांची गरज आहे राहुल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवताना. यावेळेस मात्र चेंडूच्या गतीचा उपयोग केलाय, केवळ चेंडूला दिशा दिली आहे, ढकललंय हलक्या हाताने. शेवटच्या क्षणी बॅटचं तोंड उघडलं होतं फलंदाजाने. क्षेत्ररक्षक त्या दिशेने तैनात आहे. सिंगल नाही ते मात्र खांडपे संघासाठी काही एक होणार नाही, कारण दृश्य एकदम स्पष्ट आहे, कारण मोठ्या फटक्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा सुभाष पोर्ट विकेट न फ्लाइट दिली आहे. अपील आहे, पंच होकार देत आहेत. पायची चौरपाने फलंदाज बाद. पहिला धक्का खांडपे संघाला. अगदी फुलर लेनचा चेंडू होता.
मैदान थोडासा तितकासा चांगल्या पद्धतीने त्यांना तयार करता आलेलं नाहीये, तरी सुद्धा जितका वेळ त्यांना मिळाला त्या वेळेमध्ये उत्तम असं त्यांनी कार्य केलेलं आहे। काही अडचणी सुद्धा आहेत मैदानामध्ये, काही अडथळे आहेत, काही झाडं आहेत, परंतु तरी सुद्धा एक उत्तम असं मैदान खेळाडूंसाठी इथे निर्माण करण्यात आलेलं आहे। इथे मात्र एक धाव निर्माण केली जाते, शैलेश आहे स्ट्राईकवर, शैलेश गोलंदाजी करतोय फॉर द विकेट नाव। खोलवाटापाचा चेंडू होता, लीडिंग एज आहे, स्ट्रक्चर चेंडू खाली, सोप्पा झेल, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद। शस्त्राने या मात्र गोलंदाजावर आघात करावा लागेल। हो पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड, या वेळेस मात्र लाजवाब फटका आहे, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, सीमा पार होतोय, छत्रपतींचा छावा, इथे तर चार धावा। कुठेतरी येणाऱ्या स्पर्धांसाठी त्यांचं मनोबल हे उंचावलेलं असेल। सुनील याच्या हातामध्ये चेंडू आहे, पूर्णपणे पारड जड नाही तर जमीनला टेकलेलं आपण पाहतोय, इतकं वजनदार खेळलं कोणत्या संघाच्या माध्यमातून।
हो पावलांचा उपयोग करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि यष्ट्या उद्ध्वस्त होतात त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज मध्यंतरी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर एक मेसेज खूपच व्हायरल होत होता हरलो तरी चालेल मैदान गाजवता आला पाहिजे मग समोर कुठलाही संघ असो पुन्हा नाव ऐकून विचार केलाच पाहिजे तशा पद्धतीने खेळ करणं गरजेचं आहे पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय धावा खूप आहेत आणि हेच पाहता यष्टीरक्षकाने सुद्धा निशाणा साधला होता फेकम फेकम फेक इथे पाहायला मिळते परंतु त्याचं नुकसान जास्त काही आढळून येणार नाही कुंदे संघासाठी पूर्णपणे सामना खिशामध्ये टाकलेला आहे संघाची धावसंख्या आपण पाहूया 26 धावा खूपच फरकाने इथे मात्र मागे पाहतो आपण खांडपे संघाला चांगलं योगदान कुठलाही खेळाडू देऊ शकला नाही खांडपे संघासाठी पूर्ण मनसुबे आणि स्वप्न इथे उधळून टाकलेले आहेत कुंदे संघाच्या गोलंदाजाने हवेमध्ये खेळलाय स्वीपर कवरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता दुसऱ्यांदा झेल सुटतोय या क्षेत्ररक्षकाच्या हातातून पुन्हा एकदा चूक घडली जाते परंतु त्याचं नुकसान नाहीये परंतु अशा चुका सुधारणं गरजेचं आहे कारण येणारा जो वेळ असेल तो थोडासा खडचर असेल कठीण असेल कारण विजय संघ आपल्या समोर असेल यावेळेस मात्र अपस्टॉपला शपथ करून खेळायचा प्रयत्न होता नेमबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कुंदे संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आहे इथे मात्र 28 धावा पूर्णपणे सामन्यातील रस चुरस निघून गेलेला आहे एकतर्फी सामना आहे वन वे ट्रॅफिक पुलचा फटका क्षेत्ररक्षक त्या दिशेने जज करतोय सुरज झेल फलंदाज